नमस्कार, परफेक्ट आर एल डी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस. तर त्यासाठी मी तर एक वाटी वाटाणा भिजून घेतला आहे, 6 तास स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचे, 1/2 चमचा मीठ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आणि 2 शिट्ट्या घेऊन आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. हे बघा, आपले वाटाणे चांगला शिजला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे मी तेल घेतलं आहे. तेल तापलं की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. हा कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. हा बघा, आपला कांदा परतला आहे. यामध्ये मी 1 टोमॅटो चिरून घेतलेला टाकला आहे. हा टोमॅटो आपल्याला चांगला विरेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे विरघळला पाहिजे. यामध्ये आलं लसूण क्रश करून घेतलेला टाकला आहे. गरम मसाला टाकला आहे 1/2 चमचा, 1 चमचा लाल तिखट. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवलेले वाटाणा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार थोडस मीठ टाकायचंय. चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं हे चांगलं शिजून घ्यायचे. हे बघा, आपला रगडा चांगला शिजला आहे. खूप छान झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण पॅटीस बनवू. पॅटीससाठी लागणारं साहित्य बघा, कांदा, बटाटो, उकडून घेतलेले बटाटे आहेत, हे थोडेसे पोहे आहेत, पोहे फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भिजवलेले नाहीत. आलं लसूण क्रश केलेला घेतला आहे, थोडंसं मीठ घेतलंय, जिरा पावडर घेतलेली आहे, चाट मसाला, धना पावडर 1/2 चमचा मी हे मसाले घेतलेले आहेत, थोडीशी हळद घेतलेली आहे. बटाटे कुस करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला पोहे अशा प्रकारे कुस करून घ्यायचे आहेत. यामध्ये आता हे प्लेटमध्ये मसाले घेतलेले टाकायचे. अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, चांगलं मिक्स झालं आहे. आता मी तुम्हाला पॅटीस बनवून दाखवते. अशा प्रकारे हातावर गोल करून थोडासा चपटा करून आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायची आहेत. हे बघा, इथे मी पॅटीस तयार करून घेतलेले आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून आपल्याला हे पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप छान झाला आहे, तुम्ही बघू शकता. बघा, एका प्लेटमध्ये मी रगडा घेतलेला आहे. यामध्ये 2 पॅटीस ठेवलेले आहेत. यामध्ये आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे.
कोथिंबीर थोड़ी शेव चिंचे ची चटनी टाकायची आहे बघा आपला रगडा खाण्यासाठी तयार झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका